सगळ्यांना नमस्कार. रानबाजी महोत्सवच्या अनुषंगाने आता आत्माच्या कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ते स्टॉल्स लावलेली आहे. या स्टॉलमध्ये सगळ्यांनी भेट द्यावे, कारण की रोज आपला खेतमध्ये असलेली भरपूर पत्ते आहे. आम्हाला वाटत नाही की ये काय आहे, ये आवडत ये आमच्यासाठी नाही आहे म्हणून आम्ही फेकून टाकतो. पण नंतर आम्हाला कळतील की यांचं महत्त्व काय आहे, तेव्हा त्यांच्यामधून काहीतरी औषध बनवून आम्हाला कॅप्सूल म्हणून देतात, तेव्हा आम्ही ते आवडून खातो की औषध आहे कायचं म्हणून. पण त्यांचं मूळ पत्ते आहे, त्यांना तुम्हाला रोगमधून तुम्हाला वाचू शकतं असं भाजीयांचा अवेअरनेस कॅम्पेन आता चालू आहे. आपण सगळ्यांनी यामध्ये सहभाग घ्यावी आणि आमची आजूबाजूला असलेली पेड आणि महत्त्व काय आहे हे सगळं समजून आपण सगळ्यांनी आरोग्याने राहावे. थँक्यू. जे आपल्याकडे जे आहे त्याचं आपल्याला महत्त्व पटत नाही आणि मग औषधाच्या स्वरूपातनं जे आहे ते आपण भरून ते घेत असतो. म्हणून आता न्यूट्रास्युटिकल्स असा एक प्रकार आलेला आहे, म्हणजे आता छोट्या छोट्या औषधाच्यापेक्षा खाद्यान्नातनंच जे काही औषध आहे ते गेलं पाहिजे. आणि आपल्याकडे आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे की निसर्गामध्ये अशी विपुल संपत्ती आहे की ज्याच्यातनं अनेक रोगावरचे उपचार जे आहे त्याच्यामध्ये होऊ शकतात. आणि या ज्या आपल्या रानभाज्या आहेत त्या त्याचाच एक प्रकार आहे. आणि या सीझनमध्ये त्या सगळ्या गोष्टी येत असतात. तर लोकांमध्ये कोणत्या भाजीमध्ये काय गुणधर्म आहे, कोणतं आपण खाल्लं पाहिजे या सीझनमध्ये, या दृष्टीने एक जागरूकता आणि त्यांच्यामध्ये एक आत्मविश्वास निर्माण व्हावा की बुवा ह्या ज्या आपल्या शेतातल्या गोष्टी आहेत ह्यासुद्धा खाद्य म्हणून आपण त्याच्यामध्ये वापरू शकतात. ही प्रचार प्रसिद्धी व्हावी म्हणून हा रानभाजी महोत्सव जो आहे तो आयोजित केलेला आहे की लोकांमध्ये एक जनजागृती निर्माण करण्याचा याच्यातनं हा प्रयत्न आहे. बिलकुल सर. मॅडम, रानभाजी महोत्सव जे आहे तर कशा पद्धतीने आपल्या वाशिमकरांनी याचा फायदा घ्यायला पाहिजे आणि येथे येऊन भेट द्यायला पाहिजे? नक्कीच, कारण आपल्या शेतकरी गटांनी खूप चांगल्या पद्धतीने त्यांच्याकडे सर्व अवेलेबल त्यांच्या रानामध्ये असलेला रान मेवा इथे उपलब्ध करून दिलेला आहे. आणि आपण ह्या नेहमी ह्या भाज्या खायला मिळत नाहीत आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून ह्या अतिशय लाभदायक आहेत. आणि मी सर्वांना हेच विनंती करेन आणि आवाहन करेन की आपण या इथे भेट द्या आत्मा कार्यालयात आणि ह्याचा आस्वाद घ्या. रानभाजी महोत्सवांतर्गत आज आपण आत्मा ऑफिस या ठिकाणी जे काही स्टॉल लागलेले आहेत त्यांना आपण भेट देऊन त्यांच्याशी प्रत्यक्ष बोलूयात. नमस्कार भाऊ. नमस्कार. कुठून आहात आपण? बाबुळगाव. काय आहे तुमच्याकडे? आमच्याकडे तांदूळ कुंदराची भाजी आहे. अच्छा. शेतामध्ये सहज उपलब्ध आहे काही? सहज उपलब्ध आहे. अच्छा. कशी ओळख आहे याची, कशी ओळखायला पाहिजे लोकांनी? हे तांदूळ कुंदराची भाजी हे आपल्या पानावूनच ओळखल्या जाते. अच्छा. काय वैशिष्ट्य काय असते? हे ह्या भाजी समजा या भाजीमुळं पित्त आणि असे जे पोटाचे विकार आहेत ते होत नाहीत. औषधी गुणधर्म आहेत. काय नाव आहे सर? बालाताई उद्धव सोनुने. सर, रानभाजीचं स्टॉल आहे आमचं. कोणत्या कोणत्या भाज्या आहेत सर? बारकाघोळ आहे, रानमौरी आहे, राजगुरा आहे, तांदूळ कुंद्रा आहे, आंबटचुक्याची भाजी आहे, घोळची भाजी आहे, सगळ्या रानभाज्या आहे सर. आणि गांडूळ खत पण आहे सर. ह्या सहज उपलब्ध होतात आपल्या शेतामध्ये सर? ह्या म्हणजे सहज उपलब्ध म्हणजे सर याच्यासाठी बियाणं टाकायचा गरज नाही आपल्याला. हां, कारण की रानभाज्या अशा आहेत की याच्यात म्हणजे जे नैसर्गिक जे उगवते त्याच्यात म्हणजे जे खाली पडीत शेत असते त्या शेतातल्या भाज्या आहे सर ह्या. अच्छा. म्हणजे कुठेही ह्या उगवतात? आणि जे लोक आहेत त्यांना कशा पद्धतीने ओळखायला पाहिजे? जसं तुम्ही सांगितलं कोणती तरी घोळची भाजी आहे. आता ही सर घोळची भाजी आहे. ही लहान गोळ? हां, ही बारकी गोळ आहे सर. अच्छा. ही मोठी गोळ आहे सर. अच्छा. ही मोठी आणि ही बारकी? ही बारकी. काय फरक आहे बरं याच्यामध्ये? याच्यामध्ये असा सर फरक आहे की ही जे ही उगवते तर ही जास्त पाण्यात उगवते सर आणि ही खडकावर पण उगवते. जास्त पाण्यामध्ये उगवते सर. करुण असं आहे सर. नक्कीच. सर्वांमध्ये गुणकारी ज्याला म्हणूयात आपण की आयुर्वेदिक दृष्ट्या काय सांगाल याच्याविषयी? सर, आयुर्वेदिक दृष्ट्या अशा आहेत की ह्या निरोगी भाज्या आहेत, आपल्या शरीराला खाण्याला खूप चांगल्या आहे सर. आणि मेन म्हणजे सेंद्रिय याच्यामध्ये न फवारणीचं न काही नैसर्गिक उगवलेलं, त्याच्यामुळं जे ढोरं गुरं जे चरतात ते शेणखत त्याला लागू होते. आणि म्हणजे याच्यामध्ये रासायनिक कोणताच हे नाही सर. सगळं शरीरासाठी खूप चांगल्या पद्धतीच्या भाज्या आहे सर ह्या. धन्यवाद. नमस्कार सर. रानभाजी महोत्सवानिमित्त काय सांगाल आपल्या या जनतेला? रानभाजी जसं सरांनी सांगितले की तन दी धन, त्याचप्रकारे जे आपल्या रानभाज्या आहेत जसे करटोला आहे, तरोटा आहे, केना आहे, हे जे आहेत. आता करटोल्याचा तुम्ही जर विचार केला तर खूप चांगला त्याला म्हणजे 100 रुपये 150 रुपये किलोप्रमाणे सुद्धा लोक घ्यायला तयार आहेत. तर ते सुद्धा म्हणजे या रानभाज्याचा फायदा असा आहे की जे काय आपल्याला लागणारे सूक्ष्म अन्नद्रव्य असतात आणि जे आपल्या आरोग्यदायकसाठी जे महत्त्वाचे घटक असतात ते घटक या रानभाज्यामधून आपल्याला मिळतात. आणि त्याचा उपयोग जर आपण सगळ्यांनी जर केला तर एक खूप चांगलं एक आरोग्यदायक जीवन आपल्याला जगता येईल.
आणि याचबरोबर स्मार्ट प्रकल्पाचे आर आर पठाण आपल्यासोबत आहेत, त्यांच्यासोबत सुद्धा आपण बातचीत करूया. तर रानभाजी महोत्सवामध्ये किती आत्तापर्यंत स्टॉल तुम्ही व्हिजिट केलेले आहेत, काय काय तुम्हाला जाणवलं या ठिकाणी? आता हा जो आपल्या वाशिम जिल्ह्याअंतर्गत जो रानभाजी महोत्सव सुरू आहे याच्यामध्ये बऱ्याच स्टॉलला आपण या ठिकाणी व्हिजिट देत आहोत. जुन्या काळामध्ये आपण पाहिलं की आजीबाईचा बटवा होता आणि त्या आजीबाईच्या बटवातून आपण आजी सांगायची की हे खाल्लं की आपल्याला असा उपचार त्याचा होईल. खरं म्हणजे एक प्रकारचा आजीबाईचा बटवाच आहे जो आधुनिक काळामध्ये आपण हे सगळं बघत आहोत. ॲक्च्युली काय आहे की आता आपण सध्या आधुनिक जीवनामध्ये धावपळ करत असताना ब्लड प्रेशर आहे, बी पी आहे, हे प्रमाण वाढत आहे आणि या सगळ्या रानभाज्यामध्ये हे सगळं गुणकारी औषध आहे जे आपल्याला माहीत नाही. म्हणून कृषी विभागामार्फत हे जे काही रानभाजी महोत्सव आहे आपल्या वाशिम जिल्ह्यामध्ये याचा चांगला प्रचार प्रसिद्धी व्हावी म्हणून हे सगळे कृषी विभागानं या ठिकाणी स्टॉलचे या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आणि सगळ्यांना देखील विनंती आहे की अवश्य वाशिमकरांनी यावं आणि या सगळ्या रानभाजी महोत्सवाचा आस्वाद घ्यावा. धन्यवाद.